28 युगे विटेवर उभा असलेल्या आपल्या विठोबाच्या दर्शनासाठी वैष्णव पंढरीकडे निघालेत. आळंदी ते पंढरपूर अशी वाट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये चालणारे वारकरी पायी कापतात. या वाटेवर चालत असताना त्यांना त्यांचा लाडका विठोबा अनेक रूपांमध्ये दिसून येतो. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याच संकटाची तमा न बाळगता महाराष्ट्र पोलीस आपलं कर्तव्य चोख बजावत असतात. वारी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असते. लाखोंच्या संख्येने आलेल्या वैष्णवांना कोणताही त्रास होऊ नये अशी खबरदारी पोलीस घेतात. मात्र सर्वांची काळजी घेणाऱ्या, सर्व काही निर्विघ्न पार पडावं यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःची काळजी घ्यायलाही वेळ मिळत नाही. याचीच प्रचिती ज्ञानोबांची पालखी सासवड मुक्कामी असताना आली आहे. महासुपर गृहकर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. ज्ञानोबांची पालखी सासवड येथे येताच दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. 2 वर्षांच्या खंडानंतर ज्ञानेश्वर माऊली आपल्या गावी आलेत. या आनंदात भाविक अखंड बुडालेत. यावेळी माऊलींच्या पालखीच्या सुरक्षेसाठी खाकी पोशाखात तो उभा होता. ज्ञानोबाच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांनी अजाणतेपणी कितीतरी वेळा संरक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या त्याच्या पायावर पाय दिले. यामुळे पायाच्या करंगळीजवळचे पंजाचे हाड फ्रॅक्चर झाले. तो कळवळला पण बाजूला हटला नाही. त्याने पादुकांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडलीच. पालखी सासवडला तळावर आली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पाय पूर्ण सुजला होता आणि करंगळीजवळच्या पायाचे हाड पूर्णपणे बाजूला सरकले होते. जवळच्या आरोग्य केंद्रावर गेल्यानंतर डॉक्टरांनी प्लास्टर करावे लागेल असं सांगितलं. मात्र जबाबदारी कशी सोडणार? अशा अवस्थेतही त्या पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्य सुरूच ठेवलं. दुसऱ्या दिवशी पालखी तळाजवळ त्याला RTOच्या बाईक ॲम्ब्युलन्ससोबत वैद्यकीय टीम दिसली. यानंतर त्या कर्मचाऱ्याने परिचारिकांना आपला सुजलेला पाय दाखवून मलमपट्टी केली आणि तो पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सेवेत उभा ठाकला. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. रामकृष्ण हरी अवघी दुमदुमली पुण्यनगरी, नाचे हो वारकरी पांडुरंग हरी. मनी समाधान कष्ट आले फळ पोलिसांचे, अवघी ही मेहनत समाधान वाटे या कष्टाचे.